नागपूर शहरामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा जो काही वाढता प्रादुर्भाव आहे त्याच्या संदर्भात माहिती घेण्याकरता महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी आम्ही आलो. माननीय महापौर असतील, सर्व पदाधिकारी आणि काही आमदार आहेत, त्यासोबत आयुक्त आणि इथली सगळी टीम आहे, यांच्याशी चर्चा देखील आमची झाली आहे. विशेषतः गेल्या काही दिवसांमध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये नागपूरमध्ये पेशंटची संख्या खूप वेगाने वाढते आहे आणि एक प्रकारे नागपूर पीककडे चाललेलं आहे अशा प्रकारची परिस्थिती दिसते आहे. इन्फेक्शन रेशिओ देखील नागपूरचा या 15 दिवसात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. म्हणून मी या निमित्ताने अशी विनंती केली आहे की टेस्टिंगची संख्या ही मोठ्या प्रमाणात नागपुरात देखील आता वाढवली पाहिजे. ती आता 3000 गेली आहे, ती 5000 पलीकडे कशी नेता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि टेस्टिंगची व्यवस्था वाढवल्यानंतर सुरुवातीच्या काळात किमान पुढचे 20-25 दिवस पेशंट्स देखील मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी रेट देखील मोठ्या प्रमाणात दिसेल किंवा पेशंट्स पॉझिटिव्ह पेशंट्स दिसतील, त्यांचं मॅनेजमेंट याची देखील व्यवस्था उभी करावी लागेल. त्यातले एसिम्प्टोमॅटिक जे आहेत ते तर होम आयसोलेशनमध्ये जाऊ शकतील, पण CCC सेंटरची व्यवस्था, ऑक्सिजनेटेड बेडची व्यवस्था आणि हॉस्पिटलची व्यवस्था या तिन्ही व्यवस्था अधिक मोठ्या प्रमाणात वाढवाव्या लागतील. मी अशी देखील त्यांना एक सूचना केली की प्रायव्हेट संस्थांसोबत आपल्याला टायअप करून अशा प्रकारचे काही कोविड केअर सेंटर्स तयार करता येतील, ज्या ठिकाणी ऑक्सिजनेटेड बेड्स देखील तयार करता येतील आणि आवश्यकता असेल तर जे नॉन कोविड हॉस्पिटल्स आहेत त्यांचा टायअप हा जर आपण या सेंटरशी केला तर त्यातनं मोठ्या प्रमाणात व्यवस्थाही उभ्या होतील. आणि आता जो मॅनपॉवरचा प्रॉब्लेम आहे आणि मग लोकांना बेड्स मिळत नाहीत किंवा अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम येतात त्या प्रॉब्लेमपासून देखील त्याची सुटका होऊ शकेल, तर त्या संदर्भातल्या सूचना देखील मी त्यांना केल्या आहेत. आणि मला असं वाटतं की थोडी तयारी करून पुढचे काही दिवस जर योग्य प्रकारे टेस्टिंग केलं तर निश्चित एक 20-25 दिवसामध्ये परिस्थिती जी आहे ती परिस्थिती आपल्याला कुठेतरी आटोक्यात आलेली ही पाहायला मिळेल. पण आत्ता तरी मोठ्या प्रमाणात या केसेस वाढत आहेत आणि त्यांचा देखील अंदाज असा आहे की ते अजून वाढतील. त्या दृष्टीने मला असं वाटतं हा जो महिनाभराचा काळ आहे हा नागपूरकरता बऱ्यापैकी क्रिटिकल आहे आणि त्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच त्या दृष्टीने ही सगळी चर्चा आम्ही केली. आता फक्त कोरोना काही असं बिहारचं विशेष लक्ष म्हणजे भाऊ नेमकं काय सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की पेशंटचं मॅनेजमेंट जे आहे का जे प्युअरली एसिम्प्टोमॅटिक आहेत ते तर होम आयसोलेशनमध्ये राहू शकतात, पण होम आयसोलेशनमध्ये त्यांचं काउन्सिलिंग करावं लागेल. म्हणून मी सूचना केली आहे की आता काही ठिकाणी व्हिडिओ काउन्सिलिंग सुरू झालेलं आहे, म्हणजे व्हिडिओ फोनवरनं व्हिडिओ कॉल करतात आणि जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांना जर इन्वॉल्व केलं ते 2-3 तास देऊन, कारण त्यांना काही फार उपचाराची आवश्यकता नाही, त्यांना काउन्सिलिंगची आवश्यकता आहे. पण त्याचसोबत जवळजवळ उरलेले जे काही 20% आहेत की ज्यातले 4-5% क्रिटिकलकडे जातात यांचं मात्र मॅनेजमेंट करणं आणि त्याच्या व्यवस्था उभ्या करणं आणि ऑक्सिजनेटेड बेड्सची कुठेही कमतरता पडणार नाही ही व्यवस्था उभी करणं. आणि यामध्ये एक गोष्ट साधारणपणे जो काही आता मी पूर्ण महाराष्ट्रात आणि देशाचा आढावा घेतो आहे, जम्बो सेंटर जे आहेत हे काही फारसे कामी येत नाही, त्यामुळे डिसेंट्रलाइज पद्धतीनं एक मीडियम साईजचे सेंटर्स जर आपण उभे केले तर ते मॅनेजेबल देखील होतात आणि त्यातनं फायदा देखील होतो. तर तशा प्रकारचे सेंटर सुरू करावेत अशा प्रकारची मी त्या ठिकाणी मागणी केली. हिंदी एक शॉर्ट मध्ये बोललो होतो की टेस्टिंग संख्या कमी ठेवली जाते, आपल्याला असं वाटतंय का की कुठेतरी स्थिती ठीक दिसावी टेस्टिंग कमी केली? मुंबईच्या संदर्भात तर आता बघा, समजा नागपूर सारख्या शहरामध्ये 3000 होतात ते 5000 न्यावं असं मी म्हणतो आहे, तर मुंबईची लोकसंख्या नागपूरच्या तुलनेत, म्हणजे मुंबई 2 कोटीचं आहे, नागपूर 25 लाखाचं आहे आणि आजही मुंबईत आपण ॲव्हरेज 5500-6000 टेस्टिंग करत नाही आहे, त्यामुळे पुण्यामध्ये 7000 टेस्टिंग करून मुंबईत 6000 करतो, म्हणजे टेस्टिंगची संख्या कमीच आहे. साधारणपणे आपण जर दिल्लीचा एक्सपिरियन्स बघितला ज्या ठिकाणी इन्फेक्शन रेशिओ 5% आला, तर त्यांनी 5000 28000 टेस्टची संख्या वाढवली आणि मग मॅनेजमेंट ते करत गेले, म्हणून 24% इन्फेक्शन रेशिओ आता तो 5% आला आणि हेच सगळीकडे आपल्याला करावं लागतं. मृत्यूसंख्या वाढत आहे, धोका वाटतोय का, नागपूरकर घाबरले आहेत काय? निश्चितच असं आहे की
साधारणपणे आपण सुरुवातीचे 3 महिने बघितले तर अतिशय आटोक्यात असलेली मृत्यूसंख्या ही मागच्या महिन्यापासून विशेषतः या महिन्यामध्ये ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणि जेव्हा मृत्यूसंख्या वाढते त्यावेळेस आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला अर्ली टेस्टिंग म्हणजे टेस्टिंग वाढवून अर्ली कॅच करायचा आणि ते इन्फेक्शन मॅनेज करायचं किंवा हे जे काही एसिम्प्टोमॅटिक आहेत हे जर अर्ली कॅच झाले तर ते इन्फेक्शन वाढवणार नाही, ते अधिक लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा जो काही गुरुकिल्ली आहे किंवा जी काही की आहे ती टेस्टिंग वाढवण्यामध्ये आहे आणि मॅनेजमेंटमध्ये आहे. आणि म्हणून त्याचा माझा सातत्याने आग्रह आहे. आपण हेही बघितलं की जिथे टेस्टिंग वाढलं त्या ठिकाणी डेथ रेशिओ कमी यायला लागला आणि म्हणून तो डेथ रेशिओ आपल्याला देखील नागपूरमध्ये कमी आणावा लागेल. कारण या महिन्यात विशेषतः या 15 दिवसातला रेशिओ जर आपण बघितला तो अलार्मिंगली हाय. सर, नागपुरात प्रशासन विरुद्ध जनप्रतिनिधी असं एक चित्र निर्माण झालेलं आहे, आपलं काय मत आहे त्या संदर्भात? आत्ता मी त्याच्यावर फार चर्चा करणार नाही, मी त्या संदर्भात बोललेलो आहे. आत्ता आपण कोरोनावर अधिक त्याचा भेग करू. असं आहे की याच्या संदर्भात मी वारंवार सरकारला देखील सांगितलेलं आहे ही जी काही परिस्थिती निर्माण झाली ही काही योग्य नाही आहे. सरकारने त्याच्यामध्ये खरं म्हणजे इंटरव्हिन करायला पाहिजे, परंतु का सरकार करत नाही हे मला लक्षात येत नाही. हो, हिंदी एक हिंदी शॉर्ट मध्ये हिंदी एक एक मुकेश हिंदी रोल करतो. मला असं वाटतं की ते जे काही वक्तव्य आहे ते कुठल्या मूडमध्ये बोलले आहेत मला याची कल्पना नाही आहे, पण असं वक्तव्य करणं योग्य नाही आहे. त्याचं कारण काय आहे की शेवटी आज आमचे जे डॉक्टर्स आहेत प्रशांत आज आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर्स दिवस रात्र मेहनत करत आहेत आणि त्यामुळे एक प्रकारे डॉक्टरांच्या मनाला ते लागलेलं आहे. मला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण अशा प्रकारचं गंभीर नसलेलं वक्तव्य करणं योग्य नाही असं माझं मत आहे. आज हमने नागपूर महानगरपालिका में यहाँ की नागपूर की जो कोविड की स्थिति है उसको समझने के लिए और उस पर क्या उपाय हो सकते हैं इसके लिए मैं यहाँ पर आया था. एक हमने बैठक भी ली, मुलाकात भी ली, आयुक्त और सारे जो अधिकारी थे वे मौजूद थे. पिछले कुछ दिनों में नागपुर में कोरोना बहुत बड़े पैमाने पर बढ़ रहा है. विशेष रूप से अगर हम देखें तो पिछले 15 दिनों में पेशेंट्स की संख्या ये 1000 के ऊपर भी प्रतिदिन जा रही है. इतने बड़े पैमाने पर कोरोना का प्रादुर्भाव बढ़ रहा है और ये अभी हम पीकिंग की ओर जा रहे हैं तो एक महीना हमारे लिए आने वाला ये बहुत ज़्यादा गंभीर होगा और उसकी तैयारी ये करने की आवश्यकता है. इसलिए कुछ सुझाव भी हमने दिए हैं. विशेष रूप से जिन लोगों को हम होम आइसोलेशन में रखते हैं उनको ठीक से काउंसिलिंग मिले, जो हमारी समाज सेवी संस्था है उनको और नॉन कोविड हॉस्पिटल्स को एक साथ जोड़कर हम लोग अगर CCC सेंटर्स तैयार कर पाए तो उसमें हॉस्पिटल्स का लोड हम कम कर पाएंगे. ऑक्सीजनेटेड बेड्स हमको बढ़ाने पड़ेंगे, व्यवस्थाएँ बढ़ानी पड़ेगी. ये सारी चीज़ों के ऊपर हमने आज चर्चा की है और विशेष रूप से टेस्टिंग बढ़ाया जाए इसके ऊपर मैंने बल दिया है, क्योंकि इन्फेक्शन रेशियो और डेथ रेट ये दोनों अगर कंट्रोल में लाना है तो हमने देखा है कि जहाँ जहाँ टेस्टिंग बढ़ा है वहाँ वहाँ इन्फेक्शन रेशियो भी कंट्रोल में आया है और वहाँ पर डेथ रेट भी कंट्रोल में आया है. तो ये दोनों चीज़ों के ऊपर नागपुर में काम हो इस दृष्टि से भी आज हमने उनके साथ बातचीत की है. माननीय महापौर जी और सारे विधायक और प्रमुख लोग भी पदाधिकारी भी उपस्थित थे. मुझे लगता है कि सरकार की ओर से इसमें अगर पहल ली गई तो ये सारी परिस्थितियां जो है आने वाले महीने में हम लोग कंट्रोल में ला पाए. मैं इसके ऊपर नहीं कहूँगा, अभी ये सारी चीज़ें कहने का माहौल नहीं है. लेकिन फिर भी नागपुर जैसी महानगर पालिका है, इसको जिस प्रकार से मदद मिलनी चाहिए या जिस प्रकार से अभी मुझे हमारे जयशंकर जी बता रहे थे कि यहाँ पर कुछ स्टाफ वाफ मांगा गया उसको भी मान्यता नहीं मिली, ऐसे समय थोड़ा ज्यादा ध्यान दिया जाए अगर मुझे लगता है वो ज्यादा ठीक हो. सर, आज अपन जिल्ह्यात आलेले आहोत, काय चर्चा करण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांसोबत? जिल्ह्यातली जी काही कोरोनाची स्थिती आहे त्या संदर्भातल्या काय उपाय योजना ते समजून घेतल्या. कारण आज आपल्याला त्याची कल्पना असेल की नागपूर शहरामध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात वाढतो आहे आणि जिल्ह्यातही गेल्या काही दिवसात त्याची वाढ आपल्याला पाहायला मिळते आहे. त्या संदर्भात टेस्टिंग वाढवून कशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांना जे सिम्प्टोमॅटिक आहे त्यांना आयसोलेशनमध्ये आणि बाकीच्यांचे ट्रीटमेंट करून त्याच्यावर कसा कंट्रोल करता येईल या संदर्भातली चर्चा झाली. काही गावांमध्ये कोरोनामुळे काही प्रश्न उभे राहिले आहेत त्याही संदर्भात चर्चा झाली. काही घटना घडल्या की मृत्यू झालेल्या व्यक्तीचं त्या ठिकाणी अंत
अंत्ययात्रा उतरू दिली नाही किंवा अंतिम संस्कार करू दिले नाहीत असे प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने देखील त्यांनी चर्चा त्या ठिकाणी झाली आणि एकूणच जी काही जिल्ह्यामध्ये उपाययोजना आहे ती या ठिकाणी समजून घ्या. सर लॉकडाऊन राज्याचे विरोधी पक्ष विचार राज्याचे विरोधी पक्ष मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही उत्तर नाही आहोत आणि कुठेतरी प्रशासनात आणि जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहेत याच्यामध्ये समन्वय साधून आला पाहिजे आणि जनतेच्या ज्या काही हाल अपेक्षा आहेत कट्ट आहेत ते प्रशासनापर्यंत पोचले पाहिजेत आणि त्यांना प्रशासनाने ॲक्टिव्ह झालं पाहिजे एवढाच याच्या पाठीमागचा माझा हेतू आहे. म्हणून बाकी दुसरा प्रभावी काही कमेंट.